गेल्या 13 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाकडे सरकारचं झालेलं दुर्लक्ष ही संतापजनक बाब आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य शीतलदेवी मोहिते पाटील यांनी व्यक्त केली. गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. आंदोलन आक्रमक होऊ नये म्हणून आतापर्यंत आपण आंदोलकांना थोपवलं, परंतु आता महिलाच शांत बसणार नाही. महिलांची आक्रमकता सरकारला महागात पडेल आणि होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा सज्जड इशारा जिल्हा परिषद सदस्य शीतलदेवी मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. अकलूज माळेवाडी ग्रामपंचायतीचं नगरपरिषदेत आणि नातेपुते ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी तिन्ही गावच्या नागरिकांच्या वतीनं दिनांक 22 जून पासून साखळी उपोषण सुरू आहे. आजचा उपोषणाचा 13वा दिवस उजाडला तरी शासन आंदोलनाची दखल घेत नसल्याबद्दल खंत व्यक्त करीत शीतलदेवी मोहिते पाटील यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य सोनंदा फुले, हसीना शेख, पायल मोरे, कांचन लांडगे, फातिमा पाटावाला, रेशमा गायकवाड, कविता शिरवरकर, संजय साठे, उत्कर्ष शेठे आदी उपस्थित होते.